हॅलो, मी अनुराधा सहस्त्रबुद्धे. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन ट्राय करूया, म्हणजे मी पण हे पहिल्यांदाच करत आहे. तर बघा जमतं आहे का नाही की, पण तरी पण बघा. मी ना एक फॅब्रिक घेतलं आहे, म्हणजे हे घेतलं आहे, रुमाल घेतला आहे साधा पांढऱ्या कलरचा, आणि तो रिंग असते ना, त्या रिंगमध्ये मुडोंच्या घालून त्याच्यावरती अशा प्रकारचं स्केच करून घेतलं आहे लेडीचं. आणि आता त्याला फॅब्रिक कलर मिळतात ॲक्रेलिकचे, त्या कलरनी म्हणजे माझ्याकडे होते ते कलर, बघा त्या कलरने आता मी स्किन कलर देऊन घेते. होप सो हे छान होईल पेंटिंग, कारण मी पण पहिल्यांदाच करते, मलाही काही खूप आयडिया नाही आहे याच्यातली. जाऊयात, ट्राय करणं पण गरजेचं आहे ना, मग ट्राय केल्याशिवाय तरी काय कळणार ना आपल्याला काय कसं होतं ते. चला बघू. मी आधी स्किन कलर दिला आणि मग त्याच्यावर शेडिंगसाठी थोडासा येल्लो कलर देऊन घेतला गालाच्या साईडनं आणि वरती. आणि आता भवया करते ब्लॅक कलरच्या. बघा पण काही म्हणा, हा कलर फार पट म्हणजे फॅब्रिकवर कलर ना फार पटकन असा पसरला जातो आहे. मी याच्या आधी कधी केलेलं नसल्यामुळं मला म्हणजे काही आयडिया नव्हती, म्हणून मी पटपट कलर द्यायला गेले, पण तो जास्तच पसरला गेला. हे बघा, आता मी त्याला कवर करण्यासाठी परत स्किन कलर देऊन घ्यायला. पण जेव्हा आपण याच्यावर म्हणजे फॅब्रिकवर स्केच करतो ना, तेव्हा लक्षात ठेवायचं की एकदम सावकाश स्केच करायचं, कारण की ते इतका पसरला जातो. आणि आता हे कसं स्केच आहे ना, समजा फुल वगैरे असलं तर काहीतरी ॲडजस्टमेंट पण करता येते, पण आता स्केचमध्ये जरासं परफेक्ट आल्याशिवाय ते चांगलं पण नाही वाटायचं. म्हणून मग परत मी त्याच्यावर स्किन कलर देऊन त्या भवयांना आकार देऊन घेतला. आणि त्याच्या डोळ्याच्या ज्या पापण्या दाखवल्यात ना, त्याच्यावरती गोल्डन कलर दिला आहे, चमकीचा गोल्डन कलर असतो ॲक्रेलिकमध्ये तो. ओठांना लाल आणि जी टिकली आहे ती चॉकलेटी कलरची दिली आहे. आणि जरासं डिटेल करण्यासाठी म्हणजे डिटेलिंग करण्यासाठी थोडेसे कलरशी वेगवेगळे मिक्स करते ओठांच्या लिपस्टिक्सला. हे बघा, आधी लाल दिला होता, त्याच्यावर थोडासा पांढरा मिक्स केला, म्हणजे तो जरासा असा पिंक झाला. आणि ओठांच्या कडांना जरासा डार्क करून घेतला. हे बघा, या कलरमध्ये मला शेडिंग पण चुकत होता, पण जमल्या शेवटी. हे बघा पापण्या ब्लॅक कलरनेच करत आहे. मला म्हणजे काही आयडियाच नव्हती ना, त्यामुळे मी वरती पण ते पूर्ण राऊंड करून घेतलं, ते भूतीनेच दिसू लागली. पण नंतर ते परत त्याच्यावरती गोल्डन कलर दिला, नाही तर एवढंच विचित्र दिसत होतं, ते भूतासारखंच वाटू लागलं ते. पण नंतर गोल्डन कलर दिल्यावर ते परत नॉर्मल झालं. हा केसांना मी चॉकलेटी कलर म्हणजे हे जांभळा जो कलर दिसतो तो जांभळा नाही आहे, तो उरलेला कलर आहे सगळा मिक्स, तो दिला होता, पण तो चांगला नव्हता वाटत. मग परत मी त्याच्यावर ब्लॅक कलर देऊन घेते. हे बघा, पूर्ण केसांना ब्लॅक कलर देऊन घेते. एकदम सावकाश करायचं हे सगळं प्रोसेस फॅब्रिक पेंटिंगचे. आता जवळपास पेंटिंग होतं चालली आहे, तर आता म्हणजे ज्वेलरी काढून घेते. त्याच्यासाठी बघा हे हिरव्या कलरची ज्वेलरी काढते. हे बघा, मला बराच वेळ लागला ह्याला, कारण मी पण हे पहिल्यांदाच पेंटिंग केलेली आहे. पण हा पेंटिंग करण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता, म्हणजे काढल्यासारखी बिघडली नाही पेंटिंग, हे महत्त्वाचं. हे बघा, पूर्ण डिटेलमध्ये ती ज्वेलरी काढून घ्यायची, म्हणजे डिटेलिंग करायची त्या ज्वेलरीला. ज्वेलरीवर व्हाईट कलर, ग्रीन कलर, ग्रीन डार्क कलर, ब्लॅक कलर, गोल्डन कलर, सगळे कलर मिक्स देत आहे. हे बघा,
आणि त्याच्यावर थोडीशी डिझाईन पण करते आहे, म्हणजे ते जराशी रिअलिस्टिक वाटावं. काय माहिती आता वाटतं का नाही, पण प्रयत्न तर करूया. जमलं तर जमलं. आणि आता तिच्या म्हणजे कपड्यांचा कलर रेड करते आहे, हे बघा. आणि ज्वेलरीमध्ये पण थोडंसं रेड शेड ॲड करते आहे, हे बघा. थोड्या थोड्या रेषा करून घेते रेड, म्हणजे ते जर असं मॅचिंग पण वाटेल असं सगळं. हे बघा, म्हणजे असं फार छान वाटतंय पाहायला. तर कॅमेऱ्यामध्ये काय माहिती आहे कसं दिसतं आहे, पण इतकं सुंदर दिसतंय रिअलमध्ये, खूप छान दिसतंय. म्हणजे पहिल्या वेळेस केलंय मी, हे मला सुद्धा वाटत नाही की मी पहिल्या वेळेस केलंय. फर्स्ट टाइमच्या मनाने नॉट बॅड, मस्त. हे बघा किती सुंदर वाटतं. हे आता भिंतीवर वगैरे जर लावलं तर खूपच छान दिसेल, खूप सुंदर. तुम्हाला ही फॅब्रिक पेंटिंग कशी वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.